अलिबाग तालुक्यातील शेका पक्षाच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मोठा धक्का दिला आहे. रामराज पंचक्रोशीतील शेका पक्षाच्या अनेक क्रियाशील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. रामराजमधील मुख्य नाक्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार दळवी यांनी शेका पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. शेका पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते अरविंद कमळाकर भगत आणि त्यांच्या पत्नी बोरघरच्या सरपंच तृषा अरविंद भगत, रामराज येथील प्रकाश पांडुरंग पाटील, ताजपूर येथील मेघश्याम कमळाकर झावरे, उल्हास चाचड, रामराज ग्रामपंचायत सदस्य अक्षता धनराज पाटील, माजी सदस्य सुषमा धुमाळ यांच्यासह रामराजमधील 50, गंगेची वाडी येथील 40, बोरगर ग्रामपंचायत हद्दीतील 23 शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशकर्त्यांचे आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी दळवी यांनी पक्षात स्वागत केले. कालच्या पेपरला बातमी बघितली की जयंत पाटलांनी नागपूरमध्ये गडचिरोलीला पक्षाची सभा घेतली आणि ते एक आमदार नाही ठेवला मी सभा कुठे घ्यायला गेलं बघा. तिथे पूर्ण आदिवासी बहुल भाग आहे, जर आपली भाषाही समजत नाहीये. पेपरला आज हेडिंग आहे बघा, जयंत भाईंची भव्य मेळावा. आता खरंच काय उरलेलं नाहीये. मी 9 वर्ष शेका पक्षामध्ये प्रामाणिक काम केलं, मानसीने सांगितलं खरं आहे, तेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा घरचा रस्ता. असे अनेक कार्यकर्ते आहेत आणि मला असं वाटतं की माझ्याकडनं कार्यकर्ता घडला पाहिजे, किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्याकडे मोठा व्हायला पाहिजे, तरच पक्ष मोठा झाला असं मी समजेल. आणि मग मी नेहमी सांगतो, ज्येष्ठ मंडळी माझी इथे आहेत, की माझं उर्वरित आयुष्य लोकांना समर्पित केलंय. कारण लोकांनी एक वेगळा चेहरा, वेगळं परिवर्तन लोकांनी बघितलंय. आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमची प्रामाणिक सेवा करणार. कुठेही असं तुमची मान खाली होणार नाहीये, माझ्यावर कुठलाही आरोप होणार नाहीये.